बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे आता सिंधुदुर्गच्या कणकवलीत 12 महिने धबधब्याचा आनंद लुटता येईल। कणकवली नगरपंचायतीनं 40 फूट अरुंद आणि 20 फूट उंचीवरून वाहणारा धबधबा बांधलाय। येत्या 4 महिन्यात पर्यटकांसाठी हा धबधबा खुला केला जाणार आहे। पुण्याच्या रस्त्यांवर आता पुढील वर्षीपासून डबल डेकर बस धावताना दिसू शकतात। पीएमपीएमएल ची नुकतीच या संदर्भात एक बैठक झाली। यावेळी मुंबईतील बेस्टशी या संदर्भात चर्चा करण्याबाबत निर्णय झालेला आहे। त्यावरून एक अहवाल तयार केला जाईल। त्यानुसार पुढील वर्षी पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये डबल डेकर बस धावण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असणारा इंदापूर तालुका हा आता लंपीमुक्त झालाय। ऑगस्ट महिन्यात इंदापूर तालुक्यामध्ये लंपीग्रस्त अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस। पहिलं जनावर आढळलं होतं। आतापर्यंत 6,840 जनावरांना लंपीची बाधा झाली होती। यापैकी 6,591 जनावरं लंपीमुक्त झाली असून 249 जनावरांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनसाठी भुयारी टर्मिनस बनवण्यात येणार आहे। त्यासाठी निविदा मागवल्या आहेत। मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनचं सुरुवातीचं स्टेशन बीकेसीच्या या भुयारी टर्मिनलमध्ये असेल। या मार्गावरचं हे एकमेव भुयारी टर्मिनल असेल। टर्मिनसमध्ये 6 प्लॅटफॉर्मही असतील। सिन्नरच्या खांडळवाडीतल्या तरुणानं खेकडा पालनाचा प्रयोग यशस्वी केला। 5 गुंठे शेतात 10 टन क्षमतेचा हौद बांधण्यात आला। त्यात चिखलमाती घालून खेकडा पालन सुरू करण्यात आलं। आता त्यांच्या खेकड्याला जागेवरच 400 रुपयांचा भाव मिळतो आहे।